अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी जळगाव येथील डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांना अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. त्यात औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 28 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद राहतील असे निवेदनात म्हटले आहे. या बंदमुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल असोसिएशन दिलगीर असल्याचेही त्यांनी यावेळी कळवले. नमस्कार, सुनील भंगाळे, अध्यक्ष जळगाव जिल्हा मेडिकल डीलर असोसिएशन. उद्या 28 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे बंद पुकारण्यात आलेला आहे. त्यात जळगाव जिल्हाही सामील आहे. हा ई फार्मसीच्या विरोधामध्ये बंद पुकारलेला आहे. ह्या ई फार्मसीच्या गव्हर्नमेंटच्या धोरणामुळे नागरिकांचं किती प्रचंड नुकसान आहे याची जाणीव प्रशासनाला सरकारला सुद्धा नाही आहे. कारण असं की ई फार्मसीच्या माध्यमातून मागेल त्याला त्या औषधी इझी अवेलेबल होतात आणि तरुण वर्ग नशेकडे वळतो आहे आणि औषधीची कुठली गुणवंत राखली जात नाही आहे आणि औषधी कशा घ्याव्यात याची काउन्सिलिंगसुद्धा यांच्याकडनं होत नाही आणि ट्रान्सपोर्टिंगमध्ये औषधींचं जे ट्रान्झॅक्ट पिरियड आहे हा याच्यामुळे औषधी गुणवत्ता खालवते हे तितकंच खरं आहे. म्हणून आम्ही ऑल इंडिया विक्रेता औषध संघाने बंद पुकारलेला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील 2500 केमिस्ट या बंदमध्ये सहभागी आहेत. आणि भाऊ, पुढचा प्रोव्हिजन काय राहणार आहे तुमचा? आम्ही हे टोकन म्हणून बंद आहे. यातून लवकरच 21 ऑक्टोबरला दिल्ली नोएडाला मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये पुढचा निर्णय घेतला जाईल. ओके, आणि पूर्ण जिल्ह्याने सहभाग घेतलेला आहे का? महाराष्ट्र अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचे 8.5 लाख केमिस्ट, महाराष्ट्रातले 70 लाख केमिस्ट आणि जळगाव जिल्ह्यातले 2500 केमिस्ट हे सगळे सभासद हे सगळे बंदमध्ये सहभागी होतील.